नमस्कार। ध्यानाच्या दिशेने एक एक पायरी आपण चढत चाललो आहे। आजपर्यंत अष्टांग योगाने सांगितलेले यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही चार अंग नक्की काय आहेत, कशी आचरणात आणायची आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण यापूर्वीच्या भागांमध्ये बोललो। आज आपण बोलणार आहोत प्रत्याहाराबद्दल। पाचवं अंग प्रत्याहार म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण। पातंजल योगसूत्रामध्ये म्हटलं आहे, स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूप अनुकार इवं इंद्रियाणां प्रत्याहारः। म्हणजे काय तर इंद्रिय त्याच्या विषयाशी संयोग नसताना जशी असतील तशा स्वरूपाचं आचरण। इंद्रिय शास्त्रांनी 11 इंद्रिय सांगितली आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं इंद्रिय म्हणजे अंतःकरण, म्हणजेच बुद्धी आणि मनाचा संयोग म्हणजे अंतःकरण। ह्या 11 इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे प्रत्याहार। ज्या वेळेला विषयामध्ये इंद्रिय अडकतं त्याचं स्वरूप बदलतं। योगशास्त्रांनी म्हटलंय की जेव्हा विषयाशी संयोग न येता इंद्रिय जसं असेल तशा स्वरूपाचं तुमचं आचरण असतं, तेव्हा तुम्हाला हा प्रत्याहार जमला। म्हणून याचं पालन करण्यासाठी आधीची चार अंग ही महत्त्वाची आहेत। जेव्हा तुम्ही चांगलं वागता, चांगलं बोलता, चांगलं आचरण करता, त्याबरोबरीने आसन करता, त्याबरोबरीने प्राणायाम करता, त्यावेळेला तुमची सगळी चक्र ही स्वच्छ आणि शुद्ध होतात। तुमच्या सूक्ष्म देहातल्या ह्या नाड्या, हे मेरिडियन्स, हे स्वच्छ आणि शुद्ध राहतात आणि त्यामुळे इंद्रियावर तुमचं नियंत्रण असतं, ना की विषयांचं। जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर विषयांमुळे आपण इंद्रियांच्या अधीन होतो। योगशास्त्राने सांगितलं आहे की ह्या विषयांच्या अधीन होऊ नका, तुमच्या इंद्रियांवर तुमचं नियंत्रण हवं आहे। 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना आणि घ्राण। म्हणजे काय तर कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक। आता शास्त्रांनी असं म्हटलंय की ह्याच्या विषयामध्ये न अडकता ज्या संवेदना तुम्हाला समजतील, जशा स्वरूपाचं वर्तन ही इंद्रिय करतील त्या पद्धतीने तुमचं आचरण असू दे। त्याचबरोबरीने जी कर्मेंद्रिय सांगितली आहेत, 5 कर्मेंद्रिय, तर ती कोणती आहेत तर तोंड, हात, पाय, गुद आणि जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय सांगितली आहेत। या कर्मेंद्रियांमध्ये जर विषयाची आसक्ती आली तर याचं वर्तन बदलतं, पण विषयाच्या विपरीत म्हणजे विषयाचा स्वतःवर परिणाम न होऊ देता त्यांचं वर्तन जसं असेल ते करणं म्हणजे प्रत्याहार, अंतःकरण। अंतःकरणामध्ये अनेक गोष्टी साठवल्यामुळे, स्वतःला अनेक ठिकाणी गुंतवल्यामुळे त्या अंतःकरणातला भाव हा बदलत जातो। जेव्हा ते विषयाधीन होतं म्हणजे कुणाबद्दल प्रेम वाटतं, कुणाबद्दल राग वाटतो, कुणाबद्दल द्वेष वाटतो, कुणाबद्दल असूया वाटते, ह्या वेगवेगळ्या भावनांनी जेव्हा ते कलुषित होतं तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो। तेव्हा तुमचं त्याच्यावर नियंत्रण राहत नाही तर त्याच्या नियंत्रणाखाली तुम्ही जाता आणि त्याला नियंत्रित करणं, ह्या विषयाला सोडून ते जसं असेल ज्या स्वरूपाचं आहे त्या स्वरूपाप्रमाणे तुम्ही वागणं म्हणजे प्रत्याहार। हा एवढा मोठा अर्थ ह्या एका शब्दामध्ये, प्रत्याहारामध्ये लपलेला आहे, जो आपण उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। इथून पुढे येणार आहे ते म्हणजे धारणा आणि ध्यान।
पुढच्या भागामध्ये त्याबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.